विरोधी पक्षनेते अजित पवार सध्या बोलतात, थेट जाऊयात. आपल्याला हे महत्त्वाचे मोठे मोठे सण हे अनेक लोकांच्या उपस्थितीमध्ये साजरे करता आले नाही. आदरणीय पवार साहेबांची वर्षानुवर्षाची परंपरा आहे, लोकप्रतिनिधी या नात्यांनी ते पाडव्याच्या दिवशी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक हितचिंतक येतात, अनेक शुभेच्छा द्यायला कार्यकर्ते येतात, पदाधिकारी येतात, माजी पदाधिकारी येतात, त्या सर्वांना पवारसाहेब भेटत असतात. आज सकाळी पण 7:30 वाजल्यापासून सुरुवात केलेली होती, आता 12:30 वाजले. शेवटी पवारसाहेबांनी पण शेवटपर्यंत सगळ्यांना ते भेटलेले आहेत आणि मी पण त्याच्यामध्ये होतो. सुप्रिया होती, रोहित होता, युगेंद्र होता, पार्थ होता, असे सगळेजण भेटले होते आणि आम्ही सगळे पवार कुटुंबीय इथं उभे होतो. त्याच्या पाठीमागं कुठलाही दृष्टिकोन नाही. ज्यावेळेस एवढा मोठा समाज आपल्याला शुभेच्छा देण्याच्या करता येतो त्यावेळेस काही आमच्यातल्यांना पण तरुणांना कुतूहल होतं म्हणून काही जण थांबलेले होते. मी, सुप्रिया, रोहित आणि पवारसाहेब आम्ही तर चौघं लोकांचंच प्रतिनिधित्व करतो, त्याच्यामुळे आमचा जनतेशी पहिल्यापासून नाळ जुळलेली आहे आणि जनतेशी अशा प्रसंगाला आम्ही नेहमीच सामोरं जात असतो आणि त्यांच्या आनंदामध्ये सहभागी होत असतो. आता पाऊस पण नसल्यामुळं आजचा हा कार्यक्रम व्यवस्थितपणे पार पाडला. आमच्या पोलीस यंत्रणेने पण खूप चांगल्या प्रकारचं नियोजन केलं, आमचा इथला स्टाफ आहे त्यांनी पण चांगलं नियोजन केलं आणि कार्यकर्त्यांनी पण त्याच्यामध्ये कुठंही काही वेडंवाकडं घडणार नाही अशा प्रकारे प्रत्येकाने समंजस भूमिका त्या ठिकाणी घेतली. एक झालं, खूप कार्यकर्त्यांना, खूप महिला भगिनींना, तरुणांना साहेबांच्या आणि आमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये फोटो काढायचे होते, परंतु गर्दी जास्त होती. फोटो काढत बसलं असतं तर ते 4-5 वाजेपर्यंत चाललं असतं आणि पाडवा आणि भाऊबीज असल्यामुळं सर्वांनाच आपल्या आपल्या घरी पण जायचं असतं आणि त्याच्यामुळं आम्ही ह्यावेळेस फोटो काढायला थोड्याशा मर्यादा आणल्या होत्या. त्याबद्दल कृपा करून येणाऱ्या मान्यवरांनी नाराज होऊ नये, गैरसमज करू नये, एवढीच अपेक्षा आणि विनंती मी करतो. पुन्हा एकदा पत्रकार मित्रांना पण, तुम्ही सकाळपासून हे सगळं लाईव्ह टेलिकास्ट करत होता, तुम्हालाही धन्यवाद देतो. प्रिंट मीडियाला, इलेक्ट्रॉनिक मीडियाला असाच लोभ इथून पुढं पण ठेवावा, असेच आपलेपणाचे संबंध आपले सर्वांचे राहावेत, हीच अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा दिवाळीच्या शुभेच्छा देतो. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकत्रित दौरा करणार आहे, सगळ्या महाराष्ट्राचा एकत्र दौरा. कशाबद्दल? ओला दुष्काळ, आता पार दुष्काळचं वाटोळं झालं. ओला दुष्काळाच्या करता दिवाळीच्या आधी मी स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटलो, तुम्ही स्वतः पाहिलं, मुख्य उपमुख्यमंत्र्यांना भेटलो आणि तेव्हाच मी म्हणत होतो की हाताबाहेर परिस्थिती गेलेली आहे. एक तर आपल्या सगळ्यांची खरीपाची पिकं गेली आणि रब्बीची पण पिकं गेली. शेतकरी अक्षरशः काय त्याला करावं आणि काय करू नये ते सुचत नाही, तो इतका परेशान आहे की विचारता सोय नाही. पण माझी तुम्हाला विनंती आहे की आज दिवाळीचा सण आहे, पाडव्याचा सण आहे, भाऊबीजेचा सण आहे, आज पण पॉलिटिकल काहीतरी बोलून पुन्हा त्याच्यामध्ये विरजण घालायचं काम मला करायचं नाही आणि तुम्ही पण असले काही प्रश्न विचारू नका. आजची दिवाळी संपू द्या आणि मग उद्याच्याला त्याच्याबद्दल जे काही मला माझं सांगायचं किंवा पक्षाच्या वतीनं आमच्या लोकांना सांगायचं असेल ते सांगण्याचं काम आम्ही करू.